मराठा आरक्षणाबाबत पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्या सभेच्या रूपानं आरक्षणाची मशाल पेटणार आहे. आरक्षण मिळावं या मागणीसह समाजाच्या इतर मागण्या सरकार दरबारी प्रलंबित आहेत. दरम्यान मराठा आरक्षणासाठी सरकारला जरांगे यांनी दिलेला 40 दिवसांचा वेळ संपत आलेला आहे. मराठा समाजात पुन्हा एकदा आंदोलनाची धग पेटवण्यासाठी जरांगे यांची ही सभा अत्यंत महत्वाची ठरणार आहे. येत्या 14 तारखेला अंतरवाली येथे मराठा समाजाची सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे सध्या राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. त्या अनुषंगानं आज आष्टी येथे सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. आष्टी शहरात सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या विराट सभेचं आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे करण्यात आलं होतं. जरांगे यांचं संध्याकाळी 6:30 वाजेच्या दरम्यान आगमन झालं. यावेळी रोडच्या बाजूनं उभा असलेल्या 50 जेसीबींच्या सहाय्यानं पुष्पवृष्टी करत जरांगे यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की आमच्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून माझं शांततेत आंदोलन सुरू होतं, पण सरकारला काय झालं काय माहीत, त्यांनी आपल्या आई बहिणीवर हल्ला केला. हे सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं, हे आंदोलन आता पेटलंय. सरसकट मराठी शेतकरी आहेत, पण अर्धा मराठ्यांना आरक्षण अर्धा मराठ्यांना आरक्षण नाही हे बरोबर नाही. सरकारनं आम्हाला 1 महिन्याचा अवधी मागितला आणि म्हणाले तुम्हाला कायम टिकणारे आरक्षण देतो. सरकारचा असा डाव होता, आपण त्यांना वेळ देणार नाही, पण मी त्यांचा डाव ओळखला होता, कारण मी पण मराठ्यांचं पिल्लू आहे. सरकार मला 30 दिवसांचा वेळ मागत होतं, आपण त्यांना 40 दिवस दिले. आता सरकारला वेळ पाहिजे होता तो दिला. आता सरकारनं ठरलेल्या वेळेप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण न वळवळ करता द्यावं असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. आता मराठा कुणबी एक असूनही त्यांना आरक्षण द्या. सरकारनं आरक्षणाचा सौदा मांडला होता, पण आपण त्यांचा सौदा मोडून आपण आपल्या एकीतून मोडून काढला असून आता सरसकट आरक्षण मिळालंच पाहिजे, तोपर्यंत आपण शांत बसणार नसल्याचं जरांगे यांनी सांगितलं. प्रतिनिधी संदीप जाधव सह आणि मोरे आष्टी दिले आणि आता आरक्षण द्यायचं का नाही, कारण फारण सांगायचे नाही, वळवळ ताजी बात करायची. हा आणि जवाब समिती पळायला लागली, समिती पळायला लागली हैदराबादला. काल तिथे तिथं जाती मुंबई माघरी येते, मुंबई निघते संभाजीनगर येते, तिला इमान काय करते तिकडं तिचे तिलाच माहित. मोकळाच माघरी ते इकडं आल्यावर मग तिथेच सापडले आणि मग काय तिथले कागदपत्र मोडी लिपीत आहेत, तिथले कागदपत्र फारशी मध्ये वाचणारा लागण का नाही. तसेच जाते तसेच येते आणि मग कसं काय सापड्या दिला. मग असं मी म्हणलो की 2-4 दिवसांनी उचलले ना अभ्यास गेले. 5,000 पुरावे सापडले, 5,000. आता काय ठरलं होतं ते सांग. आधार द्यायचा, आधार कायदा बनवायचा त्यांनी सांगितलं होतं मला. कायदा बनवायचा त्याला आधार द्यावा लागत, कायदा पारित करायला आधार लागतो, तरच कायदा पारित होतो. आता 5,000 पुरावे मिळाले. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबीचा प्रमाणपत्र द्यायचे, कायदाच पारित करायचा, त्याशिवाय आता सुट्टी नाही. याच्या अगोदर एक गोष्ट ठरली होती, याच्या अगोदर म्हणजे हे याच्या आधीच मध्ये 17 दिवसात लई खेळ झाले, तुम्ही ऐकलेत सगळे. मग समोरच होते इथंच, हा हा बाजू खिचं जात नव्हतं इथं काय. त्याच्यामुळे सगळ्या महाराष्ट्राने ऐकले, मी माझ्या जातीशी प्रामाणिक, मी जिवंत असेपर्यंत माझ्या मराठा जातीची गाठी करणार. ते म्हणले बाबा मराठ्यांना एक मातंबर मंत्री आला, मातंबर असते जणू द्यायचं बरं का. तो जणून जर गेला तर मग आम्हा घरीच येत नाही, मराठीचे फोन सुरू झाले मला. तो यायला लागला म्हणल्यावर मी म्हणलं तेवढे काय करेल किंवा मग आला काका जर करतो म्हणले येऊ टप्प्यात येऊ दे. मी बी नमुनाचे येऊ दे म्हणलं आले. ते म्हणले मराठ्यांना तुम्ही प्रमाणपत्र देण्यात येता येत नाही. म्हणलं का मग पोलिसाची गाडी एक माडी इथे
अधिराज्य गाजवणारा 20 वर्षाची अखंडित दीपोत्सव परंपरा जपणारा तेजवार्ता दिवाळी अंक, बहारदार वाचनीय लोकप्रिय दिवाळी अंक म्हणजेच तेजवार्ता दीपोत्सव। चला तर मग आजच तेजवार्ताच्या दीपोत्सव अंकात आपली जाहिरात बुक करा। तेजवार्ता दीपोत्सव मध्ये जाहिरात म्हणजे 100% समाधान। यंदाचे अतिथी संपादक ज्येष्ठ पत्रकार अनिल भाऊ लगड तसेच संपादक सय्यद बबलूभाई यांच्या संकल्पनेतून तयार होत असलेला दर्जेदार वाचनीय दीपोत्सव 2023 लवकरच आपल्या भेटीला। जाहिरातींसाठी आजच आमच्या अधिकृत प्रतिनिधींशी संपर्क साधा। तेजवार्ता दीपोत्सव 2023। कृषी भूषण बाबासाहेब पिसोरे यांनी तयार केलेले निवडक आणि एकाच वर्तुळाच्या कांद्यापासून तयार केलेले कांदा बियाणे। गेले 22 वर्ष कांदा उत्पादक देश परदेशात फिरून अभ्यासात्मक परीक्षणाने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत तयार केलेले सोना फोर्टी कांदा बियाणे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सादर करत आहोत ज्या बियाणाला देशभरातील अनेक राज्यातून मागणी आहे। दर्जेदार आणि विक्रमी उत्पन्न असल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने पुरस्कृत केलेले सोना फोर्टी कांदा बियाणे। शेतकरी बांधवांना विनंती आहे, आपणही याचा लाभ घ्यावा। शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरणारे, शेतकऱ्यांना समृद्ध करणारे खात्रीशीर कांदा बियाणे संस्कृती सीड्स चे सोना फोर्टी कांदा बियाणे आता बहरेल कांद्याची सुवर्ण शेती। संस्कृती सीड्स चे सोना फोर्टी कांदा बियाणे